नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये एंटर केलेला पासवर्ड विसरला असेल तर तो रिसेट किंवा रिट्रॅव कसा करता येईल याच्या माहितीसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. पासवर्ड रिट्रीव किंवा रिसेट करण्यासाठी फॉरगॉट पासवर्ड ही लिंक दिसून येईल. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेटला रिट्रीव पासवर्ड बाय ओटीपी ऑन मोबाईल हा ऑप्शन दिसून येईल. या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेल्याप्रमाणे कॅन्डिडेटला स्वतःचा ॲप्लिकेशन आय डी आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. चुकीचा मोबाईल नंबर एंटर केला तर कॅन्डिडेटला स्क्रीनवर दिसत असलेल्याप्रमाणे वॉर्निंगचा मेसेज येईल, प्लीज एंटर प्रॉपर मोबाईल नंबर. म्हणजेच कॅन्डिडेटचा ॲप्लिकेशन आय डी आणि त्या ॲप्लिकेशन आय डीला रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना जो मोबाईल नंबर यूज केला होता तो रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकणे खूप गरजेचे आहे. रजिस्टर्ड मोबाईल नंबर करेक्ट असेल तर ग्रीन राउंड मध्ये बरोबरचे चिन्ह येईल. त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करा. रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती रिकव्हरी पासवर्ड मिळेल तो स्क्रीनवर दिसत असलेल्या विंडोमध्ये एंटर करा. त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर कॅन्डिडेट समोर रिसेट पासवर्ड विंडो दिसून येईल. यामध्ये कॅन्डिडेटला न्यू पासवर्ड रिसेट करायचा आहे. त्यामध्ये देखील दिलेल्या अटींचे पालन करा. त्यामध्ये 1 लोअर केस लेटर, 1 अप्पर केस लेटर, न्यूमेरिक व्हॅल्यूज, स्पेशल कॅरेक्टर असायला हवे. रिसेट पासवर्ड सक्सेसफुली झाल्यानंतर सक्सेसचा मेसेज स्क्रीनवर दिसून येईल. आता तुम्ही जो पासवर्ड रिसेट केला त्या पासवर्डने कॅन्डिडेट लॉग इन करू शकाल. धन्यवाद.